नमस्कार मी आहे प्रियांका तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये मी आहे प्रियांका विस्पुते ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन अँड ज्वेलर तर मैत्रिणी जसं की तुम्हाला मी म्हटली की आता हा माझा बर्थडे मंथ आहे त्यामुळे एक छोटीशी इच्छा आहे की माझी पन्नास हजाराची फॅमिली युट्यूबवर झाली पाहिजे आणि माझी एक लाखाची फॅमिली इंस्टाग्रामवर झाली पाहिजे खरं तर मेहनत करावी लागेल इतकं इझी नाहीये पण तरी पण जर पन्तर नक्कीच तुम्हाला माझं काम आवडतं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि नक्कीच एक आशा आहे छोटीशी की व्हायला हवं तर बघूया होईल का कारण की मला अजूनही तो ती जर्नी आठवते मागच्या वर्षी पा बावीस मेला Uh, माझे पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते आणि या वर्षी माझ्या बर्थडेला पन्नास हजार म्हणजे एका वर्षामध्ये मी कितपत आणि कशी मेहनत केली असेल ते नक्कीच तुमच्या डोळ्यासमोरून जात असेल किंवा ज्या गृहिणी मला कायम आहेत तर मला आला सीमा कुलकर्णी म्हणून खूप सुरेख म्हणजे ते तिने लिहिलेलं पत्र मी वाचलं ती म्हणजे तिने मला व्हॉट्सअपला लिहून पाठवलं पण तिचा शब्द ना शब्द मराठी मराठीमध्ये लिहिलेलं सगळं अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की नाही तुम्ही आहात जे काम केलेलं बघत आहात नोटीस करत आहात आणि खरोखर थँक्यू सो मच सीमा खर तर त्यावेळेस तुला फोन करून तुझ्याशी बोलावं अशी इच्छा होती पण समोर इतके कस्टमर उभे होते हातामध्ये मोबाईल होता ऑनलाईनचे व्हिडिओ कॉल चालले होते आणि खरं त्या गडबडीमध्ये फोन नाही तुला करता आला पण अगदी मनापासून तुला मी थँक्यू म्हणते की तू दिलेले विशेष तू माझ्या कामाची केलेली दखल आणि तू हा सगळा जो प्रवास त्या शब्दात मांडला हे माझ्यासाठी खरंच महत्वाचं आहे थँक्यू सो मच तर मैत्रिणीनो येऊयात आजच्या साडीकडे आजचं जे साडीचं फॅब्रिक आहे ते आहे मसराईज सिल्क फिफ्टी पर्सेंट कॉटन फिफ्टी पर्सेंट सिल्क वन ऑफ द बेस्ट कलेक्शन आजच्या सगळ्या साड्यांची प्राइस आहे ती म्हणजे फक्त तेराशे पन्नास आणि जसं आपण ओल्ड स्टाईलच्या साड्या बघायचो काहीतरी जुन्या स्टाईलच्या तशा ह्या साड्या आहेत बेस्ट कलेक्शन आहे जाऊयात सगळ्यात पहिले मी घातलं साडीकडे तर मैत्रिणीं आता ही जी मी साडी घातली आहे या साडीचं सा जे लुक आहे ते काहीतरी कोसा साडीसारखं आहे कारण याचा जो रंग आहे तो ऑफ व्हाईट नाही आहे हा कोसा कलर आहे आणि ओल्ड स्टाईलच्या हिरोईनी जसं साड्या घालायच्या तशी एक्झॅक्टली ही साडीचं लुक आहे तुम्हाला हवं तर तुम्ही या साड्यांवर जसं सा मी कॅरी केलंय तसं ब्लाउज घेऊ शकतात ब्लाऊजची प्राइस आहे सिक्स फिफ्टी जाऊयात आजच्या सेकंड कलर कडे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी जसा साड्या दाखवणार आहे प्रत्येकाची जी डिझाईन आहे ती एकमेकांपेक्षा वेगळी आहे कदाचित त्यामुळे साड्यांचं सौंदर्य अधिक आहे आणि असं असतं की याच्यामध्ये कलर मिळतील का किंवा पीस आहेत का तर मैत्रिणीं मी पूर्ण संपूर्ण हे शॉप घेऊन बसले त्यामुळे एका साडीचे खूप सगळे पीसेस माझ्याकडे अवेलेबल असतात पाच पाच असतात त्यामुळे प्लीज लवकर बुक करा कारण ही जी साडी आहे की जर तुम्ही अशा डॉक्टर असाल प्रिन्सिपल असाल सुळे काहीतरी तुम्ही असाल त्यावेळेस जे हे कलेक्शन आहे ते अतिशय उत्तम आहे आणि खरोखर वन ऑफ द बेस्ट कलेक्शन आहे तुम्ही या साडीवर सुरेख असं सा व्हाईट कलरचं ब्लाऊज कॅरी केलं ऍक्च्युली माझ्याकडे एक चिकनकारीचं ब्लाऊज आहे व्हाईट कलरचं तुम्हाला मी ते दाखवून दिली या साडीवर तर अतिशय सुंदर दिसाल तुम्ही युनिक दिसाल तुमचं जे लुक आहे ते परफेक्ट येईल साडी शेवटपर्यंत भरीव आहे साडीच्या शेफ्टी तुम्हाला ब्लाउज येईल साडीची प्राइस आहे तेराशे पन्नास त्यानंतर आता ही जी साडी आहे हा जो कलर आहे तो अतिशय युनिक आहे काहीतरी सुरेख दिसणारा असा कलर आहे म्हणजे डॉक्टर्स असाल स्मूद अशा साड्या घालायच्या आहेत त्यावेळेस तुम्ही या टाइपच्या साड्या कॅरी करू शकता ज्या तुम्हाला दिसताना खूप बेस्ट दिसतील म्हणजे आजच्या साड्या बघून मला माहित नाही पण डॉक्टर्स आणि असे इंजिनिअर्स लोकांची जास्त आठवण येते कारण त्यांना खूप क्रेज असतो कोसा टाइपच्या कपड्याकडे त्यांचा जास्त अधिक कल असतो सुरेख साडी आहे बेस्ट कलेक्शन आहे साडीच्या शेवटी सुंदर असं लाइनिंगचं ब्लाऊज आहे प्राईस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तेराशे पन्नास त्यानंतर आता हा जो रंग आहे तो आहे डर्टी पिंक कलर म्हणजे डर्टी पिंक कलर हा डार्क डर्टी पिंक कलर आहे दिसताना साडी खूप सुरेख दिसते आहे साडीचं फॅब्रिक इतकं छान आहे मैत्रिणीनो मसराई सिल्क आहे त्यामुळे उन्हाळ्यासाठी परफेक्ट कलेक्शन म्हणजे उन्हाळा आहे तर तुमच्याकडे मसराईज सिल्कच्या साड्या ह्या झाल्याच पाहिजे अतिशय उत्तम उत्तम कलेक्शन रिच अस कलेक्शन साडीची प्राइस फक्त तेराशे पन्नास आहे ते त्यामध्ये ब्लाउज पीस देखील ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला शिपिंग फ्री येणार आहे साडी शेवट पर्यंत भरीव आहे साडीच्या शेवटी या टाइपचं ब्लाउज येईल प्राइस आहे तेराशे पन्नास काही दिवसांआधी एका ताईंचा मला फोन आला आणि त्यांचं म्हणणं होतं की प्रियांका माझं एज जवळजवळ पन्नास वर्षापेक्षा अधिक आहे मी गायनाकोलॉजिस्ट आहे डॉक्टर आहे आणि मला ना आता खूप हल्ली स्मूथ साड्या आवडतात घालायला आणि त्या हेवी साड्या नको होतात माझी चॉईस साड्यांकडे जास्त आहे ड्रेसपेक्षा तर प्लीज अशा काही साड्या आहेत का तुझ्याकडे ज्या माझ्या प्रोफेशनला माझ्या एजला आणि दिवसभर साडी कॅरी केल्यावर सुद्धा मी काम करू शकते अशा सगळ्या गोष्टींना सूट होईल खूप सुंदर त्या गोड बोलत होत्या म्हणजे अजूनही त्यांचे शब्द माझ्या शब्द आणि शब्द माझ्या लक्षात आहे कारण की आयुष्यामध्ये असे काही लोक भेटतात ज्यांच्याशी बोलून आपल्याला खूप आपुलकी वाटते आणि खरोखर ताईंशी बोलून मला आपुलकी वाटली सुलभा सोळंकी असं काहीतरी नाव होतं त्यांचं तर नक्कीच जर तुम्ही डॉक्टर असाल तुमची देखील या टाईपची समस्या असेल तर तुम्ही या टाईपच्या कोसा मसराय सिल्ककडे जाऊ शकतात कारण तुम्हीचं लुक बघा किती सुरेख लुक आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही या साडीला कसंही हाताळा कसंही ही अतिशय सुंदर आणि सगळ्यात मेन किंमत खूप कमी आहे म्हणजे तेराशे पन्नास मध्ये उत्तम कलेक्शन आहे चला तर चला सगळ्यात पहिले तर आपण ह्या साडीचा पदर घेऊन बघूया कारण साडीचा पदर घेतल्यावर कळतं की साडी फुगते का की साडी अंगाला चापून चुकून बसणार नाही का तर मैत्रिणी मी आता साडी पूर्णपणेचा पदर घेऊन दाखवते की साडी फुगेल का किंवा साडीचं कि लुक हे कसेल तुमच्या समोर साडीचं लुक आहे तुम्ही स्वतः बघा किती सुरेख लुक अतिशय सुरेख आणि साडीच्या पुढे जे फुंदे आहेत ना त्यामुळे देखील साडीची ब्युटी अधिक आहे साडी शेवटपर्यंत भरलेलं आहे तुम्ही या साडीवर सुंदर असे मोत्याच्या दागिने कॅरी केले या टाईपचं ब्लाऊज घातलं तुमचं जे लुक आहे ते खूप सुंदर सुंदरील आणि सगळ्यात छान म्हणजे साडीचं सा ब्लाऊज आजच्या साडीचे ब्लाऊज सगळ्यांचे खूप सुरेख आहे प्राइस आहे तेराशे पन्नास त्यानंतर युवात आजच्या सगळ्या लुकचं मेन अट्रॅक्शन म्हणजे आजचे इयरिंग्स संपूर्णपणे पोलकीचे एअरिंग आहेत तुम्ही बघू शकता किती हेवी आणि हे कधीच काळे पडणार नाही हे कधी खराब होणार नाही फक्त तुम्हाला याची केअर एक घ्यायची आहे की त्यांना एअरटाईट डब्यामध्ये किंवा पॉलथि ठेवायचं आहे सुरेख आहेत म्हणजे सुंदर असं एखादं प्लेन साडी यापैकी कोणतीही साडी तुम्ही घ्या असं ब्लाऊज किंवा स्लीवलेस ब्लाऊज आणि मोठे असे व्हाईट पोलकीचे एअरिंग सुंदर लुक येईल तुमचं एअरिंगची प्राइस आहे ती म्हणजे फक्त आठशे पन्नास होय मैत्रिणी शिपिंग फ्री आहे साडी बरोबर मागवलं तर नाही तर तुम्हाला त्याचं शिपिंग हंड्रेड वेगळं लागेल ज्वेलरीचं कारण मला प्रत्येकाच्यात ते सांगावं लागतं नाही तर मैत्रिणीनंतर चुकीच वाटतं की अरे मी तू आधी नाही सांगितलं जे काय आहे ते सगळे रेट सगळ्या गोष्टी सगळ्या तुमच्या समोर आहे व्हिडिओमध्ये लपवलेलं असं काहीच नाही आणि तरीही असं वाटतं की अरे खरंच आहे का अगदी इंदोरला या इंदोरला माझं हे शॉप आहे एक नाही तीन शॉप आहे आणि तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी सांगू इच्छिते लवकरच सप्तशृंगी क्रिएशनची म्हणजे सप्तशृंगी साडीची चौथी ब्रँच आम्ही स्टार्ट करणार आहोत यस मैत्रिणींनो पण त्याबद्दल अजून डिटेलमध्ये मी बोलणार नाही कारण त्याला थोडासा उशीर आहे पण सप्तशृंगी साडीची चौथी ब्रँच लवकरच तुमच्यासोबत येईल नक्कीच इंदोरमध्येच आम्ही स्थापित करणार आहोत इंदोरच्या बाहेर नाहीये तर मैत्रिणींनो असा होता आजचा ब्लॉग व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर दिला आहे नाईन डबल सेव्हन झिरो टू नाईन वन झिरो फोर टू जी साडी आवडली आहे तिचा स्क्रीनशॉट घ्या माझ्या मोबाईल नंबरवर पाठवा व्हॉट्सअप नंबरवर आणि तुमची जी साडी आहे ती कसंही ऑनलाईन तुम्ही जी पे करा फोन पे करा बँक ट्रान्सफर करा युपीआय करा कसंही ऑनलाईन पेमेंट करा तुमचं पेमेंट आलं की विदिन पाच मिनिटात तुम्हाला बिल येईल आणि तुमची जी, जी साडी आहे ती आमच्याकडून डिस्पॅच होईल कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकतात सो so, भेटतात मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बघायचे थँक्यू सो मच